ऊस तोडणी आणि वाहतूक करणाऱ्या कामगारांसाठी 50 बेडचं कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याचं प्रतिपादन सहकार महर्षी कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी चेअरमन जयसिंग मोहिते पाटील यांनी केलं. 11 ऑक्टोबरपासून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर तोडणी आणि वाहतूक करणाऱ्या कामगारांसाठी 50 बेडचं कोविड सेंटर कारखान्यामार्फत उभारण्यात आलं आहे. तसंच शेवटचा 216 रुपयांचा हप्ता सभासदांच्या खात्यावर येत्या 9 तारखेला जमा करण्यात येत असल्याचं प्रतिपादन चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी केलं. सभासदांना जपून ठेवा, ते पुण्यासाठी जपून ठेवा, ते पुण्याला हप्ता मिळणार नाही. त्याचप्रमाणे येणार जे कामगार आहे तो निवासी असेल, त्या कोविडचं लक्षात ठेवून कारखान्याने स्वतःच कोविड सेंटर निर्माण केलेलं आहे. 50 कामगारांचे व्यवस्था केलेले आहे. एवढा तर आजच्या दिवसापासून येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचा 59वा गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. संचालक लक्ष्मण शंकर शिंदे आणि हेमलता शिंदे यांच्या हस्ते सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. कारखान्यानं चालू गळीत हंगाम 2020-21 12,50,000 मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. प्रतिदिन 8,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी यंत्रप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेनं सक्षम करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली. सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील, संचालक नामदेव ठवरे, सुरेश पाटील, धनंजय चव्हाण, शंकरराव माने देशमुख, विजय माने देशमुख, विजयकुमार पवार, मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र मोहिते, महादेव घाडगे, विश्वास काळकुटे, चांगदेव घोगरे, भारत फुले, भीमराव काळे, बाबूराव पाताळे, सतीश शेंडगे, रावसाहेब पराडे, संचालिका श्रीमती कमल जोरवर, कामगार संचालक धनंजय एकतपुरे आणि इतर मान्यवर धनंजय दुपडे, विनायक केचे, भीमराव रेडे, अनिल कोकाटे, रामचंद्र ठवरे, नामदेव चव्हाण, चंद्रशेखर दुरापे, मारुती घोडके, अमरसिंह माने देशमुख, दिलीप खुले आणि कारखान्याचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.